सब्सक्राइब करा महानुभाव प्रतितिपंथ चैनल ला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करने साथी। दंडवत प्रणाम, जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितिपंथ या चैनल मध्ये। आज मी आपणा समोर एक नवीन विषय घेऊन प्रस्तुत झालेलो आहे। आजच्या या व्हिडिओ मध्ये तुम्हाला चरित्र अभाव नावाचा जो ग्रंथ आहे, ग्रंथ म्हणण्यापेक्षा छोटंसं काव्य आहे, आणि त्या काव्यामध्ये आपल्या महानुभाव पंथाविषयीचे सर्व महत्त्वाचे जे काही विषय असतील ते अंतर्भूत या काव्यामध्ये आलेले आहेत। तर या काव्यामध्ये काय काय आलेलं आहे ते सारांश रूपाने तुम्हाला थोडंसं सांगतो आणि मग आपण या काव्याला सुरुवात करूया। या काव्यामध्ये श्री चक्रधर स्वामींचं जे लीळाचरित्र आहे त्या लीळाचरित्रामधील जे काही महत्त्वाचे घटना असतील किंवा मग एकंदरीत स्वामींनी पूर्वार्धामध्ये किती गावी मुक्काम केला, पूर्वार्धामध्ये किती गावी आसनस्थ झालेले आहेत, रस्त्याने जाता जाता स्वामी रस्त्याच्याच बाजूला असं एक आसन भक्तजनांना टाकायला लावून तिथे आसनस्थ झालेले आहेत, असे सर्व विषय यामध्ये तुम्हाला भेटतील। यामध्ये तुम्हाला समजेल की स्वामींजवळ जसे एक साप होता, साप स्वामींच्या दर्शनाला आलेला आहे आणि तिथंच त्याचं देहावसान झालं, तर असे साप जे होते, असे सर्पभक्त किती होते ते आलेलं आहे, श्वानभक्त किती होते ते आलेलं आहे, स्वामींनी अदृश्य किती वेळा झालेत पूर्ण लीळाचरित्रामध्ये, एकंदरीत सांगायचं म्हणजे काय, या पूर्ण लीळाचरित्राचा अभाव म्हणजे नेमकं काय काय आहे या लीळाचरित्रामध्ये ते सर्व या काव्यामध्ये सांगितलेलं आहे। तर आज आपण या चरित्राला, या काव्याला सुरुवात करूया, आणि हे काव्य इतर काय पूर्ण होणार नाही आजच्या सत्रामध्ये, तर याचे माझ्या मते 2-3 भाग होतील। आणि आजच मी जे माझ्या यूट्यूब चॅनलची कम्युनिटी टॅगलाईन आहे त्या कम्युनिटी टॅगमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना मार्गाने जाता जाता, रस्त्याने जाता जाता आसन किती ठिकाणी झालेलं आहे पूर्वार्ध भागामध्ये या चरित्राच्या, तर एकंदरीत 23 ठिकाणी झालेलं आहे, त्याची मी पूर्ण यादी दिलेली आहे। तुम्ही कम्युनिटी टॅगमध्ये जाऊन बघू शकता की ते गावं कोणती आहेत आणि कुठं कुठं स्वामींना आसन झालेलं आहे। तर जास्त उशीर न करता आजचा व्हिडिओ तर फारच सुंदर होणार आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल, तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जे नवीन दर्शक असतील त्यांनी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन असे व्हिडिओ दररोज पाहायला मिळतील। तर चला तर मग जास्त उशीर न करता आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो, ज्या या काव्याच्या ओव्या आहेत, चरित्र अभाव या काव्याच्या ज्या ओव्या आहेत त्या ओव्या मी काही सुरुवातीला तुम्हाला चालीमध्ये म्हणून दाखवेल आणि नंतर त्याचा अर्थ करणार आहोत आपण। नमो दत्तात्रया, नमो कृष्णराया, नमो जी स्वामीया चक्रपाणी, नमो प्रभुराया, नमो पुरधार्या, लीळातयाचिया वर्णितसे, प्रथम आरंभी लीळेची शोधनी केली पूर्वजाने माहिम भट्टी, दुसरी शोधनी परस रामानी लीळाचे करुणी बंध केला, मग तिसरेन शिवाचे शोधन मुरारी मल्लाने चवथेन, ऐसे शोधकार वेद संख्या सार लीळेचे प्रकार ऐकावे। अशी या काव्याची चाल आहे। तर ह्यामध्ये जे काव्यकर्ते आहेत, जे कवी आहेत, त्यांनी काय केलं, सुरुवातीच्या 2 ओव्यामध्ये श्री दत्तात्रय महाराजांना नमन केलं, श्री कृष्ण महाराजांना नमन केलं, श्री चक्रपाणी महाराजांना नमन केलं, श्री गोविंद प्रभू महाराजांना नमन केलं, असं सर्वांना त्यांनी नमन केलेलं आहे। आणि मग पुढे सांगतात की अभाव कशाचा आहे, तर लीळाचरित्राचा अभाव आहे हा, आणि त्यामुळं त्यांनी सुरुवात कशी केलेली आहे, तर हे जे लीळाचरित्र ग्रंथ आहे
या निळाचरित्र ग्रंथाची निर्मिती कशी झाली, याची निर्मिती कोणी केली, लिखाण कोणी केलं, संशोधन कोणी केलं ह्याविषयी सांगितलेलं आहे. ते काय म्हणतात, प्रथम आरंभी लिळेची शोधनी केली पूर्वजाने माहीम भट्ट. जे माहीम भट्ट होते यांनी सर्वप्रथम शोधनी करून त्या ग्रंथाची जी निर्मिती केलेली आहे, त्या लिळ्यांचं संकलन केलं आणि ग्रंथाची निर्मिती केलेली आहे. तर याचं एक पूर्वपीठिका सांगतो, म्हणजे ग्रंथ निर्मितीची संकल्पना यांच्या मनामध्ये कशी आली. तर भट्टोबास हे रुद्धपूरला असताना विजनाला कुठे जात होते ते, तर वाजेश्वरीच्या ठिकाणी विजनाला जायचे ते. आणि विजनाला गेल्यानंतर तिथे ध्यानस्थ डोळे लावून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या अमोघ लीळेंचं ते स्मरण करायचे, चिंतन करायचे. असेच ते ध्यान करत असताना, स्मरण करत असताना परमेश्वराचं माहीम भट्ट तिथे होते. माहीम भट्टांनी विचारलं, भट्टो तुम्ही दररोज काय करता, बरं असं डोळे लावून इथं बसून काय करता, कशाचं चिंतन करता. माहीम भट्टांच्या या प्रश्नावर भट्टोबास उत्तर देतात की मी गोसावी यांच्या ज्या लीळा आहेत त्याचं मनन चिंतन करतो, त्यांचं स्मरण करतो मी. असं म्हटल्यानंतर माहीम भट्ट म्हणतात, भट्टो तुम्ही गोसावी यांच्या लीळा प्रत्यक्षात पाहिलेल्या आहेत, मी पाहिलेली आहे, मी स्मरण करू शकतो, मी आठवू शकतो, तुम्ही आठवू शकता. परंतु असन्निधानी जे 7-5 गुरुकुल किंवा पुढे चालून जे काही आपला भट्ट मार्ग वाढेल, महानुभाव पंथ त्या काळी नाव नव्हतं महानुभाव पंथाला, तर नागदेवाचार्यांच्या हयातीत, नागदेवाचार्य जोपर्यंत होते हयातीत तोपर्यंत या महानुभाव पंथाला भट्ट मार्ग असे म्हणायचे. तर असं या परमार्गाला लिळेचं चिंतन करण्यासाठी, स्मरण करण्यासाठी आपण लिळेचं संकलन केलं पाहिजे, अशी संकल्पना माहीम भट्टांनी भट्टोबासांसमोर मांडली. आणि असं म्हटल्यानंतर भट्टोबास लगेच तयार झाले, हो अगदी बरोबर आहे की आपल्या जे आपल्या परमेश्वर धर्मामध्ये समोर जे काय आपले वासनिक मंडळी साधू संत येतील, तर त्यांनाही मार्गदर्शन व्हायला पाहिजे. स्वामीचे चरित्र कसे घडले, लीळा कुठे घडल्या, कुठे स्थान आहे आपलं, हे सर्व इत्यंभूत माहिती जर व्हायची असेल तर एक चांगला ग्रंथ त्याच्यासाठी पाहिजे. आणि म्हणून त्यावेळेस माहीम भट्टांनी जी संकल्पना मांडली होती ती अंमलात आणली आणि लीळाचरित्र नावाच्या ग्रंथाची निर्मिती झाली. सर्वप्रथम शोधनी कोणी केली, प्रथमारंभी लीळेची शोधनी केली पूर्वजांनी माहीम भट्टी. माहीम भट्ट जे आपले पूर्वज होऊन गेलेत, सर्वप्रथम त्यांनी लीळाचरित्राची, स्वामीच्या लीळेची शोधनी केली आणि लीळाचरित्र हा ग्रंथ निर्माण केला. मग आता तो जो ग्रंथ होता, आपल्या सर्वांना माहिती आहे, यवनांच्या मुसलमानांच्या धाडी यायच्या आणि धाडी आल्यानंतर हिंदूंचे मंदिरं तोडणं, जे काही देवदेवारी असतील घरं लुटणं, हिंदूंचे जे काही गावं असतील त्या गावावर दरोडे टाकणं, तर एकंदरीत काय, तर जेव्हा जेव्हा मुसलमानांची धाडी यायची हलकल्लोळ माजायचा. आणि अशा परिस्थितीमध्ये माहीम भट्टांचं जे चरित्र होतं, त्यांनी लिखाण केलेलं, ज्या साधनवंताकडे ते चरित्र होतं, ते चरित्र त्या धाडीमध्ये गहाळ झालेलं आहे. आणि असं गहाळ झाल्यानंतर पुन्हा परमार्गाला त्या ग्रंथाची कमी भासायला लागली. आणि मग माहीम भट्टाची तर तेज, म्हणजे मूळ प्रत होती माहीम भट्टाने तयार केलेली, ती तर गेली. आणि त्यानंतर भट्टोबास हे पहिले आचार्य होते. भट्टोबासानंतर भाईदेव व्यास काहीतरी माझ्या मते 1-2 वर्ष काहीतरी आचार्य होते माणगाव पंथाचे, आणि नंतर त्यांना देवाज्ञा झाली. आणि त्यानंतर दीर्घकाळ जर कोणी असतील आचार्य, तर कवीश्वर व्यास या माणगाव पंथाचे तृतीय आचार्य आणि दीर्घकाळ होते. त्यानंतर कवीश्वर व्यासांचे शिष्य परसराम व्यास हे माणगाव पंथाचे चौथे आचार्य. हे सांगण्याचं कारण माझं असं की द्वितीय जे शोधनी आहे, दुसरी शोधनी कोणी केलेली आहे, तर परशुरामांनी केलेली आहे. तर परशुराम बास हे कितवे आचार्य होते माणगाव पंथाचे, पहिले भट्टोबास, दुसरे भाईदेव व्यास, तिसरे कवीश्वर व्यास आणि चौथे परशुराम व्यास. तर असे परशुराम व्यास हे माणगाव पंथाचे चौथे आचार्य होते. आणि परशुराम व्यासांनी मग त्यांच्या खांद्यावर सर्व महानुभाव पंथाची धुरा असल्यामुळं लीळाचरित्र ग्रंथाची निर्मिती जी आहे ते परशुराम व्यासांनी केलेली आहे. त्यांना जे काही श्री चक्रधर स्वामींच्या लीळा मुखोद्गत होत्या त्या सर्व त्यांनी लिहून काढल्या आणि लीळाचरित्र नावाचा ग्रंथ पुन्हा तयार केला. आणि असा हा ग्रंथ तयार झाला
दुर्दैवाची बाब अशी आपली मानुभाव पंथाची की त्या काळातील कोण्याही साधनवंताला आपल्या असं वाटलं नाही की आपण या चरित्राची दुसरी प्रत तयार करावी. जसं माहीमठाचं जे माहीमठाने तयार केलेला जो ग्रंथ होता लीळाचरित्र, तोही बरेच वर्ष आपल्या मानुभाव पंथामध्ये होता, गहाळ लगेच झाला नाही तो. परंतु त्यावेळेसही कोण्याच साधकाला असं वाटलं नाही की माहीमठाने तर एक ग्रंथ निर्माण केला, एक ग्रंथ आहे फक्त, त्याची कॉपी त्याची प्रती एकच आहे मानुभाव पंथामध्ये, तर त्याच्या दोन चार प्रती आपण तयार कराव्यात लिखाण करून, असं कोणालाही वाटलं नाही. आणि त्यामुळं सर्व पेज फसत गेला. पुढे चालून पूर्ण त्या लीळाचरित्र ग्रंथाचं काय झालेलं आहे, पाठभेद 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 अशी विभागणी होत 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 मूळ लीळाचरित्र कसा होता ग्रंथ हाच आता समजायला मार्ग नाही. आणि त्यामुळे बरेच वाद विवाद या लीळाचरित्र ग्रंथावर चालू आहेत मानुभाव पंथामध्ये, कोर्टात केसेस झाल्यात वगैरे वगैरे खूप काही आहे, ते इथं सांगण्याचं काही प्रयोजन नाही, त्यामुळे मी त्या विषयाकडे तिकडे वळणार नाही आणि सरळ आपल्या मुद्द्याकडे येणार आहे. तर मानुभाव पंथामधील जे काही साधनवंत होते त्या साधनवंतांनी कोणीही आपण या चरित्राची दुसरी प्रत तयार करावी असं कोणाला वाटलं नाही आणि कोणीही तयार केली नाही. माहीमठाची पहिली प्रत गेली, त्यानंतर परसणव्यासाने दुसरी प्रत तयार केली, तेही प्रत सुंदर बोलायसाजवळ असायची आणि सुंदर बोलायसा ज्यावेळेस शिवणाच्या धाडीमध्ये अडकल्या त्यावेळेस त्यांनी ते ग्रंथ आणि ते सर्व घेऊन त्यांनी काय केलं तर विहिरीत उडी मारली. त्यामध्ये दाडाचा विशेष गेला, काही ग्रंथ गेले, बरंच काही हे झालं, आपल्या मानुभाव पंथाचं नुकसान झालं. तिथं सुंदर बोलेसाच्या टायमाला आपला ग्रंथ गेला पुन्हा, आणि हा ग्रंथ गेल्यानंतर पुन्हा प्रश्न पडला लीळाचरित्र आता पाहिजे आपल्या परमार्गाला, तर आता तयारी कशी करायची. बराच काळ लोटलेला होता. मानुभाव पंथाचे सातवे आचार्य गुर्जर शिवव्यास यांनी ती धुरा सांभाळली आणि तिसऱ्यांदा प्रथम आरंभी लीळेची शोधनी केली पूर्वजांनी माहीमभटी, दुसरी शोधनी परसणव्यासांनी आणि तिसरे शोधन कोणाचे आहे तर शिवव्यासांचे. तर तिसरी शोधनी गुर्जर शिवव्यासांनी केली आणि ग्रंथाची निर्मिती केली आणि तो जो ग्रंथ आहे गुर्जर शिवव्यासांचा तो ग्रंथ मानुभाव पंथामध्ये पीडी पाठ या नावाने प्रसिद्ध आहे. आता पण पीडी पाठ या पाठाच्या लीळाचरित्राच्या बऱ्याच पोथ्या आपल्याला मोठ्या मोठ्या आश्रमांमध्ये हस्तलिखित ग्रंथ आपल्याला पाहायला मिळतील. तर अशी ही झाली तिसरी शोधनी. आणि तिसरी शोधनी झाल्यानंतर परमार्गामधील जे काही मार्गमंडळी होती त्यांना असं वाटायला लागलं कुठेतरी या ग्रंथामध्ये कमी आहेत काहीतरी, आणि त्या कमी दूर करण्यासाठी, त्या त्रुटी दूर करण्यासाठी काय झालेलं आहे तर पुढं मुरारी मल्ल व्यासांनी चौथी शोधनी केली. तिसरी शोधनी शिवव्यासांनी केलेली आहे गुरुदेव शिवव्यासांनी आणि मुरारी मल्लाने चौथ्यानं असे म्हणतात इथं चरित्राबाबामध्ये चरित्राबाबकार की चौथी शोधनी मुरारी मल्ल व्यासांनी केलेली आहे. तर अशी ही शोधनी झाली आणि पुढं काय म्हणतात कवी, ऐसे शोधकार वेद संख्या सार लीळेचे प्रकार ऐकावे. काय म्हणतात कवी तर जे शोधकार आहेत लीळाचरित्राचे किती आहेत, वेद संख्या सार. वेदांची किती संख्या आहे आपल्या सर्वांना माहितच आहे, ऋग्वेद सामवेद अथर्ववेद आणि यजुर्वेद असे चार वेद आहेत. तर कवी काय म्हणतात, जे विद्वान कवी असतात पंडित असतात ते आपली विद्वत्ता प्रदर्शित करण्यासाठी असे कोड्यामध्ये काव्य तयार करत असतात, कोडं टाकतात तिथं. तर इथे एक कोडं टाकलेलं आहे कवींनी, काय कोडं टाकले तर शोधकार किती आहेत, ऐसे शोधकार वेद संख्या सार, वेदांची संख्या किती आहे चार. तर हे जे मागचे जे आपण शोधकार पाहिले तेही किती आहेत चार, म्हणजे वेदाची संख्या जेवढी आहे तेवढी शोधकार आहेत असं जाणून घ्या असं कवी सांगतात इथे. आता ह्यानंतर लीळेचे प्रकार ऐकावे, अशा प्रकारे या पुढे ग्रंथामध्ये कवी म्हणतात की आम्ही लीळेचे प्रकार कसे घडले काय नाही सर्व सर्व सविस्तर सांगणार आहोत. लीळा किती कोणत्या किती होत्या काही नाही, पूर्वार्ध उत्तरार्ध सह्याद्रीच्या लीळा असतील, द्वारावतीकारांच्या लीळा असतील, द्वापारीच्या लीळा असतील, अज्ञात्याच्या लीळा असतील, सर्व काही लीळा किती होत्या ते सांगणार आहे. द्वापरीच्या लीळा त्या 48 सह्याद्र लीळेस संख्या 7 लीळा अज्ञातीच्या गणित 100 आणि त्यावर 34 पूर्वार्धाच्या लीळा 626 उत्तरार्ध 695
रुद्धपुरीची या 331 लीळेचे विशेष काय वाणू, अवघिया लीळा त्या 1800 42 द्वारावतीचिया मध्ये त्या आलिया लीळा दुसरिया आण नाही, याही वेगळिया लीळा त्या आणिक आहे तक्षेपक पाठांतर, लीळा चरित्राचा आबाब सांगेन नाव भिन्न भिन्न वेगळाली। तर अशा या ओव्या आहेत, याच्यामध्ये कवी सांगतात की द्वापारीच्या लीळा त्या 48 आहेत आणि सह्याद्रीच्या लीळा ज्या आहेत त्या संख्या 7 लीळा आहेत। सह्याद्रीच्या म्हणजे श्री दत्तात्रेय महाराजांच्या लीळा ह्या 7 आहेत। लीळा अज्ञातीच्या गणित 100 अज्ञात लीळा, जर आपण लीळाचरित्र पाहिलं असेल त्याचा अध्ययन केला असेल तर लीळाचरित्रामध्ये एक वेगळा भाग आहे। पहिलं अज्ञात लीळा येतात, त्यानंतर अज्ञात लीळा लीळाचरित्रामधील कुठे संपतात तर जिथे बाईसांना प्रेमदान दिलं स्वामींनी तिथे स्वामींचं जे एकांताचे लीळा आहे जे सुरुवातीला पूर्वार्ध चालू होतो तो एकांताच्या लीळेपासून चालू होतो, एकांत लीळा कुठे संपतात तर ज्यावेळेस बाईसांना सरोजनी श्री चक्रधर स्वामींनी प्रेमदान दिलं आणि तेव्हापासून स्वामींसोबत बाईसा राहायला लागल्या। बाईसा ह्या स्वामींसोबत सर्व पसारा वगैरे सांभाळणे, स्वयंपाक करणे, स्वामींना आरोगणा देणे हे सर्व करायला लागल्या, परंतु बाईसा स्वामींच्या सन्निधानामध्ये येण्याअगोदर स्वामी कसे फिरायचे, एकटे फिरायचे, एकांतात होते आणि म्हणून ते एकांकीच्या लीळा असं बोलतात। आणि जसं बाईसांना प्रेमदान दिलं स्वामींचा एकांक संपलेला आहे, तिथून पूर्वार्ध चालू होतो। बरेच जणांना माहित नसेल की एकांक कुठे चालू होतो, पूर्वार्ध कुठे चालू होतो, एकांक कुठे संपतो, पूर्वार्ध कुठे संपतो, तर त्यांच्यासाठी मी सांगत आहे। जेव्हा बाईसांना प्रेमदान दिलं तेव्हा स्वामींचा तिथे एकांक संपला, पूर्वार्ध चालू झाला आणि पूर्वार्ध चालू झाल्यानंतर ज्यावेळेस भट्टोपासांचं अनुसरण झालं त्यावेळेस पूर्वार्ध संपला आणि उत्तरार्ध चालू झालं, अशी ही विभागवारी लीळाचरित्राची आहे। तर असं सह्याद्रीच्या लीळा संख्या 7, लीळा अज्ञातीच्या गणित 100 आणि त्यावर 34। जे अज्ञातीच्या लीळा आहेत, अज्ञात लीळा, लीळा कुठे घडल्या माहिती नाही, गाव कोणतं होतं माहिती नाही, वेळ कोणती होती माहिती नाही, कोण भक्त होता सोबत काही माहिती नाही, फक्त लीळा माहिती आहे, ना गाव माहित, ना तालुका, ना जिल्हा, ना काहीच माहिती नाही, तर त्याला अज्ञात लीळा म्हणतात। की लीळा तर घडलेली आहे, कुठे घडली माहिती नाही, त्याला अज्ञात लीळा असे म्हणतात। तर त्या लीळा किती आहेत, गणित 100, 100 लीळा त्या आणि त्यावर 34, 100 आणि 34 किती झाले, 134 लीळा अज्ञातीच्या आहेत असं इथं कवी म्हणतात। पूर्वार्धाच्या लीळा 626, पूर्वार्धाच्या लीळा किती झाल्या, 626 आणि उत्तरार्ध 695। तर असं उत्तरार्धाच्या 626 आणि पूर्वार्धाच्या 626 आणि उत्तरार्धाच्या 695। रुद्धपूरच्या किती लीळा आहेत, तर 331 रुद्धपूरच्या लीळा ह्या 331 आहेत आणि कवी म्हणतात लीळेचे विशेष काय म्हणू, त्या श्री गोविंदपूर महाराजांच्या लीळेचे विशेषता मी काय वर्णन करू शकणार आहे, काही वर्णन करू शकत नाही, अशा अमोघ लीळा आहेत। अवघ्या लीळा त्या 1842 सर्व लीळा एकंदरीत, कोणत्या कोणत्या, द्वापारीच्या लीळा 48, सह्याद्रीच्या लीळा 7, अज्ञातीच्या लीळा 134, पूर्वार्धाच्या लीळा 626, उत्तरार्धाच्या लीळा 695, रुद्धपूरच्या लीळा 331 आणि अवघ्या लीळा, सर्व हे लीळा मिळून, सर्व लीळा आल्या आता या सर्व लीळा मिळून 1842 झालेल्या आहेत। आता तुम्ही जर मोबाईलवर लगेच कॅल्क्युलेटर काढून जर कॅल्क्युलेशन केले याचं तर एक लीळा कमी पडत आहे, तर 100 मी याचं गणित केलं तर अवघ्या लीळा 1800 इथं 42 म्हणजे 42 लीळा आहे, परंतु 1841 होत आहे, एक लीळेचे कुठेतरी मागे पुढे होत आहे। द्वारावतीच्या, मग आता द्वारावतीच्या लीळा कशा धरायच्या, तर कवी म्हणतात की द्वारावतीच्या मध्ये ते आली या लीळा दुसरी आण नाही, द्वारकेच्या लीळा, द्वारावतीमध्ये जी ज्या लीळा घडल्या श्री चक्रांच्या त्याही लीळा याच लीळेचे ज्या गणित लावले आपण या लीळेची गणना केली आहे या गणनेमध्ये द्वारावतीच्या लीळा धरलेल्या आहेत, वेगळ्या काय द्वारावतीच्या लीळा नाहीत असं कवी सांगतात।
याही वेगळ्या लीळा त्या अनेक आहेत क्षेपक पाठांतर. आता पाठांतर इथं सांगितलेलं आहे, जसं मी म्हटलं की बराच काळ मध्ये लोटला, म्हणजे आपले लीळाचरित्र गहाळ होत गेले, पुन्हा लीळाचरित्राची निर्मिती झाली, पुन्हा गहाळ झालं, बराच काळ लोटला, पुन्हा ग्रंथाची निर्मिती झाली. ह्यामध्ये वेगळ्या वेगळ्या महानुभावांचे वेगळे वेगळे मत तयार झाले, त्याला आपण पाठ असं बोलतो, पाठांतर बोलतो, पाठभेद असं बोलतो आपण. तर काही क्षेपक लीळा आहेत की त्यावर, जसं आपण पाहिलेलंच आहे की काही विवादित लीळा आहेत की त्यावर बरेच वाद चालतात आपल्या महानुभावपंथामध्ये, तर त्या क्षेपक लीळा आहेत पाठांतरामध्ये. सगळ्याच पाठामध्ये नाही, काही पाठांतर पाठभेद आहेत की त्यामध्ये त्या लीळा क्षेपक लीळा आहेत. क्षेपक म्हणजे काय, तर काही आक्षेपार्ह लीळा ज्याला बोलू शकतो आपण, त्याला क्षेपक लीळा असं बोलतात. आणि पुढं कवी म्हणतात, लीळा चरित्राचा अभाव सांगेन नाव भिन्न भिन्न वेगळं आली. सर्व नाव भिन्न भिन्न लीळा चरित्राच्या लीळेचं नाव घेऊन सगळं सविस्तर वर्णन करून मी तुम्हाला सांगणार आहे, फक्त तुम्ही ध्यान देऊन ऐका. वसती पूर्वार्ध गाव 99, उत्तरार्ध गाव 38. पूर्वार्ध 52 नेमी अवस्थान, उत्तरार्ध जाण 42. वस्ती अवस्थाने रहित जी गावे, सांगो संख्या गाव 27. पूर्वार्ध उत्तरार्ध क्रीडा करी देव, पुन्हा पुन्हा गाव 35. पूर्वार्ध उत्तरार्ध मार्गी जे आसन, गणितीची खून 34 पै. तयांत पूर्वार्धी आसन 23, 11 उत्तरार्धास नेम केला. आता यामध्ये सर्व सविस्तर सांगितलेलं आहे की वस्ती पूर्वार्ध गाव 99, एकंदरीत जे लीळाचरित्राचा पूर्वार्ध भाग आहे, त्या पूर्वार्ध भागामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जे वस्ती केलेले गाव आहेत ते 99 गाव आहे. किती? 99 गाव पूर्वार्ध भागामध्ये स्वामींनी वस्ती केलेले. वस्ती कशाला म्हणावी? वस्ती म्हणजे ज्या गावी स्वामींनी एक मुक्काम केलेला आहे त्याला वस्ती असं बोलतात. तर हे झालं पूर्वार्धाचं. उत्तरार्ध गाव 38, उत्तरार्ध भागामध्ये 38 गावामध्ये स्वामींनी मुक्काम केलेला आहे. पूर्वार्ध 52 नेमी अवस्थान, उत्तरार्ध जाणं 42. आणि पूर्वार्ध 52 गावामध्ये, पूर्वार्ध भागामध्ये 52 गावामध्ये अवस्थान झालेलं आहे. अवस्थान कशाला म्हणतात? जिथे स्वामी 3 दिवस मुक्कामी राहिले त्याला अवस्थान झालं असं बोलतात. आणि उत्तरार्धामध्ये 42, म्हणजे उत्तरार्ध भागामध्ये 42 गावामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अवस्थान केलेलं आहे. वस्ती अवस्थाने रहितजी गावे, सांगो संख्या गाव 27. ज्या गावामध्ये स्वामींची वस्तीही झाली नाही, अवस्थानही झालेलं नाही. वस्ती अवस्थान रहित जी गावे, जिथे वस्ती अवस्थान झालेलं नाही असे गाव, सांगो संख्या गाव 27. असे 27 गावं आहेत जिथं स्वामींनी वस्तीही केली नाही आणि अवस्थानही केलेलं नाही. पूर्वार्ध उत्तरार्ध क्रीडा करी देव, पुन्हा पुन्हा गाव 35. पूर्वार्ध उत्तरार्ध क्रीडा करी देव, ज्या गावामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी क्रीडा केली, मग ते गाव पूर्वार्धामध्ये पण आलेत आणि उत्तरार्धामध्ये पण आलेत. आणि ज्या गावी स्वामी पुन्हा पुन्हा गेलेले आहेत असे गावं 35 आहेत, म्हणजे 35 गाव आहेत जिथं स्वामी पूर्वार्ध उत्तरार्ध दोन्ही मिळून पुन्हा पुन्हा जिथे गेले स्वामी आणि जिथं क्रीडा केलेली आहे, ज्या गावी एकापेक्षा जास्त वेळा देव तिथे गेले, पुन्हा पुन्हा गाव ज्याला बोलतो आपण, की पुन्हा पुन्हा त्या गावी गेले. जसं वांबोरी, वांबोरीला स्वामी 2 वेळा गेले. जसं नांदेड आहे, नांदेडलाही स्वामी 2 वेळा येऊन गेले. 2 वेळा म्हणण्यापेक्षा नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं 12 वर्ष वास्तव्य होतं, त्यामुळे 2 वेळा आले 4 वेळा आले हे म्हणता येणार नाही. 12 वर्ष स्वामी इथं होते. तर असे जे पुन्हा पुन्हा गाव आलेले आहेत ते आहेत 35. पूर्वार्ध उत्तरार्ध मार्गी जे आसन, गणिताची खुण 34 पै. पूर्वार्ध उत्तरार्ध, पूर्वार्ध आणि उत्तरार्धामध्ये ज्या लीळा आलेल्या आहेत, ज्या लीळेमध्ये स्वामी रस्त्याने जाता जाता आसनस्थ झालेले आहेत, एखाद्या झाडाखाली, एखाद्या काट्याखाली वगैरे वगैरे जे काही आसन झालेले आहेत,
ते किती आहेत गणितीची खूण 34 पै एकंदरीत 34 वेळा रस्त्याने जाता जाता स्वामींना बसावंसं वाटलं आणि रस्त्याने जाता जाताच एका बाजूला स्वामींचं आसन टाकून भक्तजनांनी तिथे स्वामींना बसवलेलं आहे. तयांत पूर्वार्धी आसन 23 11 उत्तरार्धाचा नियम केला आणि ह्यामध्ये पण 34 कसे सांगितलेत पूर्वार्ध उत्तरार्ध मिळून सांगितलेले आहेत. आता यामध्ये जर विभागवारी करायची म्हटलं की पूर्वार्धामध्ये किती ठिकाणी बसले आणि उत्तरार्धामध्ये, तर पूर्वार्ध या भागामध्ये लीळाचरित्राच्या स्वामी 23 वेळा रस्त्याने जाता जाता स्वामी अशी बसलेले आहेत एका बाजूला रस्त्याच्या काठेला भक्तजनांनी आसन रचलं आणि तिथे स्वामी बसलेले आहेत. तर असं 23 वेळा पूर्वार्धामध्ये झालेलं आहे आणि 11 उत्तरार्धाचा नियम केला आणि 11 वेळा उत्तरार्धामध्ये स्वामी रस्त्याने जाता जाता बसावंसं वाटलं आणि रस्त्याच्या बाजूला आसनस्थ झालेले आहेत स्वामी. ज्या पूर्वार्ध भागामध्ये 23 ठिकाणी स्वामींचं आसन झालेलं आहे रस्त्याच्या बाजूला, तर ते पूर्ण 23 गावं मी कम्युनिटी टॅगमध्ये माणभाव प्रतिपंत या चॅनलच्या कम्युनिटी टॅगमध्ये मी हे सर्व 23 गावं लिळेचा क्रमांक देऊन सर्व सविस्तर तिथं मी पोस्ट केलेली आहे. तर कम्युनिटी टॅगमध्ये जाऊन तुम्ही ते 23 गावं कोणती होती ते पाहू शकता आणि त्यासमोर मी लिळाचरित्राचा लिळा क्रमांकही दिलेला आहे. तर आजचं सत्र आपलं संपलेलं आहे. दंडवत हो.